400 शेळ्यांचा शेड बांधलेला त्यांनी, 400 बोकडांचा शेड बघा. या वर्षी मेबी किती झाले? टार्गेट माझं 5 ते 6 लाख वार्षिक मिळणार. या वर्षी किती झालेला होता? या वर्षी आता 3-4 लाखापर्यंत, म्हणजे 3 लाखापर्यंत काही झालं तरी तुम्हाला निव्वळ नफा मिळतो. 2 वर्ष आधी पूर्ण शेड बांधायला किती खर्च होता आपल्याला? टोटल सगळं 10 लाख रुपये खर्च झाला माझा शेडला, शेळ्या सोडून. शेळ्या सोडून. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण राहत्याला कळम करकोट फार्म वर आलेलो आहे. 400 शेळ्यांचा शेड बांधलेला त्यांनी, 400 बोकडांचा शेड बघा, एकदम आवाढव्य काम आहे मित्रांनो. हे बघा, जिकडे पाहणार तिकडे शेड दिसणार आहे. तर ऍक्च्युअल एवढ्या मोठ्या शेडला किती इन्व्हेस्टमेंट लागली? बरेच लोक म्हणतात की सर शेडला खर्च नेमकी किती आला, कारण की माझा स्वतःचा शेड आहे ना मित्रांनो, मी टप्प्याटप्प्यामध्ये बांधलेला आहे. पण हा जो काही शेड दिसतोय, हे बघा सीसीटीव्ही वगैरे लावलेत मित्रांनो पूर्णपणे शेड मध्ये, दिसले का तुम्हाला? हे बघा मागे सीसीटीव्ही आहेत. तर या शेडला पूर्णपणे वन टाइम इन्व्हेस्टमेंट झालेली मित्रांनो. या ठिकाणी फ्लॅट वगैरे सर्व आहेत. तर नेमकी या शेडला खर्च किती आला, शेडची कॅपॅसिटी किती आहे, शेडचा खर्च आतापर्यंत वसूल झाला किंवा नाही झाला, किंवा किती वर्षामध्ये अंदाजे वसूल होण्याचा, सगळ्या किमती आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो बघा, शिर्डीमध्ये आणि मेन सिटीमध्ये हा पूर्णपणे शेड आहे. पूर्णपणे आजूबाजूला तुम्हाला बंगले दिसत असतील, घरं दिसत असतील. आणि सिटीमध्ये दादांनी बंगले किंवा प्लॉटिंग न पाडता व्यवसाय उभा करून दिला मित्रांनो. पूर्णपणे गोटफार्मला शेड ठोकलेला आहे. आवाढव्य असं शेड आहे, चाऱ्याचं सेक्शन आहे. आणि या ठिकाणी 3 कंपार्टमेंट आहे. आणि चौथं खुराक वगैरे किंवा मेडिकल वगैरे ठेवण्यासाठीचा कप्पा आहे. मेडिकल आहे ना त्या ठिकाणी, तर तो कप्पा सुद्धा आपला दाखवायचा राहिला आहे. आपण तो दाखवणार मेडिकलचा कप्पा. बरं, ह्या शेडला टोटल बांधायला किती वर्ष झालेत? किती कधी बांधला शेड आपण? 1.5 वर्ष झाले, जानेवारी 2023 ला बांधलेला आहे. म्हणजे आज 1.5 वर्ष पूर्ण झालेले. पूर्ण झाले. बरं, हे शेड जी काही जागा होती ही तर आपली वडलोपार्जित जागा. वडलोपार्जित जागा म्हणजे जागा तुम्हाला इन्व्हेस्ट शिल्लक जागा होती. मग काय करायचं, तर मी ह्या जागेत काय काय होऊ शकतो असा विचार केला. तर एक सहज सोपा व्यवसाय म्हणून शेळी पालन मी चालू केलं. या आधी काय काय डोक्यात आलं होतं मग तुमच्या शेळी पालनाच्या आधी? शेळी पालनाच्या आधी बरेच लोक म्हणते गाईचं वाट करा, एवढं मेंटेन होणं शक्य नव्हतं. बरोबर, गाई टाका, म्हशी टाका, शहर आहे तर दुधाचा धंदा चालू होतो. वाटतं लोकांना की ताजं दूध विकलं जातं बऱ्याच वेळेला, पण मग तेवढं सांभाळणं डेली दूध काढणं शक्य नाही. म्हणून तुम्ही गोट फार्म कडे तसं पोल्ट्री फार्म करू शकत नाही, शरीर लोकवस्ती असल्यामुळे वास येणार त्याच्यामुळे. बरोबर. तर मित्रांनो कसं आहे, आजूबाजूला घर आहेत ना, तर मग पोल्ट्रीचा ना बऱ्याच वेळेला स्मेल येतो, पण शेळ्यांचा काही तसं वास वगैरे येत नाही. म्हणून या ठिकाणी दादांनी शेळी पालन उभं करायचं व्हा असं ठरलेलं आहे. बरं दादा, हे शेडची तुम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट केलेली बोलले मला, तर किती वर्ष आधी हे शेड झालं होतं? 2 का 3? किती वर्षात, किती वर्ष आधी शेड बांधलं आपण? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष आधी शेड बांधलं किंवा 2 वर्ष धरून चला, 2 वर्ष आधी पूर्ण शेड बांधायला किती खर्च होता आपल्याला? टोटल सगळं 10 लाख रुपये खर्च झाला माझा शेडला. शेळ्या सोडून? शेळ्या सोडून. म्हणजे फक्त शेड उभं करायला आपल्या शेडचा खर्च 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. हो बरोबर. तर मित्रांनो, 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आहे दादांनी. एवढी काय वाटतं, ही जे काही तुम्ही 10 लाखाची वन टाइम इन्व्हेस्टमेंट केलेली आहे भविष्याच्या हिशोबातून, कारण की बरेच लोक कसे करतात टप्प्याटप्प्याने शेड बांधत चालतात, जसे पैसा येईल तसा. मेबी तुमच्याकडे तेव्हा भांडवल अवेलेबल असेल म्हणून तुम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट की लॉंग टाइम आपल्याला व्यवसाय करायचा. मीच नसल्यामुळे मला हे पक्क करणं गरजेचं होतं ना. बरोबर. म्हणजे चोरी वगैरे होण्याची भीती, चोरीची भीती किंवा वाघाची वगैरे भीती येतात का? वाघ येतात जवळ, म्हणजे जंगली चिरे आहे. म्हणून आपण हे पक्क काम केलेलं आहे. बरं, हे जे काही 10 लाख रुपये वार्षिक आपला निव्वळ नफा किती होतो पूर्ण व्यवसायातून? वार्षिक निव्वळ नफा, वार्षिक निव्वळ नफा आता तर मागच्या वर्षी तर नाही झालेला मला काही नफा. पहिले 2 वर्षात आपले शिकण्यात जातात, शिकण्यात किंवा कुठलाही व्यवसाय आपण त्याला 3 वर्ष देतो. तर या वर्षी मेबी किती झाले? टार्गेट माझं 5 ते 6 लाख वार्षिक निव्वळ नफा. या वर्षी किती झालेला होता? या वर्षी आता 3-4 लाखापर्यंत, म्हणजे 3 लाखापर्यंत काही झालं तरी तुम्हाला निव्वळ नफा मिळतो. पुढच्या वर्षी बोकड वाढवणार आहे तर 5 लाखापर्यंत निव्वळ नफा तुमचा जाणार आहे. म्हणजे येत्या 3 वर्षामध्ये हा शेड तुमचा पूर्णपणे नील होणार आहे. बरोबर आहे. आणि जे काही राहणार आहे ही आपली एक इन्व्हेस्टमेंट, फिक्स इन्व्हेस्टमेंट आपली इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर आहे. ती एकदा निघाली की मग जो काही राहणार आहे आपला प्रॉफिट राहणार आहे पूर्ण 100%. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा दादांनी शेड. ऍक्च्युअली कसं माहिती का मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं भांडवल आहे. दादा त्यांच्याकडे भांडवल होतं, त्यामुळे त्यांनी काय विचार केला की जंगली एरिया आहे, वाघ येतात, बिबटे येतात, उद्या काही अपहोनी होण्यापेक्षा आजच शेड पूर्णपणे पॅक करून घेतलेलं बरं. आणि खूप चांगल्या पद्धतीमध्ये त्यांनी शेड पुढच्या हिशोबातून बांधून ठेवले. म्हणजे लॉंग टर्म दादांना या व्यवसायामध्ये काम करायचं आहे. एक यांना प्रॉफिट भेटला म्हणून दादांनी पुढे व्यवसाय कंटिन्यू ठेवायचं या ठिकाणी ठरवलेलं. नाही तर हे शेड तुम्ही भाड्याने बी दिलं तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला भाडं भाड्याने जरी दिलं तर 20-25 हजार आरामात मिळणार आहे. पण आपल्याला कसं व्यवसाय चांगला पैसा चांगलं उत्पन्न भेटलंय तर मग कंटिन्यू व्यवसाय करायचा आहे. बरं, आता तुम्ही कुठे जॉबला? जॉबला पुण्याला कंपनीमध्ये. साधारण पेमेंट किती असेल महिन्याला तुम्हाला? मला तरी आहे 12-13 लाखाचं पॅकेज आहे. 12-13 लाखाचं वर्षाचं पॅकेज असून सुद्धा तुम्ही या व्यवसायाकडे वळालाय.
भविष्यामध्ये कधी ना कधी ते थांबणार आहे ना. बरोबर, म्हणजे जो काही जॉब आहे हा लाईफ टाइम राहणार नाहीये, कधी ना कधी वळायचं भविष्याची तडजोड करून ठेवली मी. म्हणजे पुढे जुवार नेल पाहिजे बघायला. म्हणजे मित्रांनो थोडक्यात कसं माहितीये का, या ठिकाणी जॉब आहे किंवा नाहीये, कारण की कोरोना काळामध्ये बऱ्याच लोकांचे जॉब गेले होते, त्यांना न माहिती पडता. उद्या कंपनीने सांगितलं बी की दादा आता तुम्हाला आम्ही रजा देतो बा, रिटायरमेंट करतो, तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. या ठिकाणी आपली कंपनी ऑलरेडी चालू आहे. म्हणजे मित्रांनो बघा, स्वतःची कंपनी उभी करून दिलेली या ठिकाणी एक प्रकार दादांनी. खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आहे. आणि मे बी दादा इथे नसताना सुद्धा जे काही मेंटेन केलेलं आहे फार्म, खूप चांगल्या क्वालिटीने आयांनी मेंटेन केलं आहे, ताईंनी मेंटेन केलेलं आहे, त्यांचे मिसेस कंटिन्यू फार्मवर राहतात लक्ष द्यायला. जर समजा दादांची जॉब सुटला किंवा दादांनी मे बी एक 5-10 वर्ष असतील ना अजून तुमचे, 5-1 वर्ष असतील ना, कुठल्याही धंद्याला सेट करायला 4-5 वर्ष लागतात. तसं नाही, अगोदर चालू केलं जे आता तुम्ही ड्युटी करतायत बाहेर, एक जॉब करतायत, मे बी किती 5-10 वर्ष अजून करण्याचा आपला बेत असेल. म्हणजे 6 वर्षापर्यंत हे जे काही आपलं आहे हे खूप मोठं झालेलं असेल, मोठं झालेलं असेल. आणि 5 वर्षानंतर इथं झालं आपला हात धरायला कोणी राहणार नाही. बरोबर, एवढं आपण पुढे निघून गेलेलो होत्या. म्हणजे 5 वर्षानंतर सुरुवात करण्यापेक्षा 5 वर्षाआधी सुरुवात करून 5 वर्षानंतर ती 10 पटीने कशी घेऊन जाईल, या ठिकाणी तुम्ही नियोजन लावून ठेवलेलं आहे. म्हणजे बघा मित्रांनो, बरोबर कार्यक्रम लावून साधारण प्रत्येक वर्षी साधारण 10-15% ग्रोथ या बिझनेसची मी करणार असं प्लॅन आहे. आता सध्या बी चालूच असेल ना तेवढी तुमची. तर मित्रांनो कसं आहे, या वर्षी जर 50 बोकड टाकले तर पुढच्या वर्षी 70 बोकड राहतील, 80 बोकड राहतील, 100 राहतील, 150 राहतील, 200 राहतील. आता किती 150 नग त्यातच घ्यायचे म्हणजे मी 400 पण घेऊ शकतो, पण मी हळूहळू वाढवतोय की त्याच्यातून आपल्याला माहिती मिळेल कसं प्रॉफिट वाढवतो. टाकायला आपण 500 बी टाकू शकतो, पण मग ते छोटे छोटे छोट्यातून वर गेलेलं कधी पण चांगलं. बरोबर बरोबर, नाही तर मोठा घास घ्यायचा आणि गिळा जायचा आणि असं होऊन जाईल ते बरोबर. कारण की कसं आहे मित्रांनो, कुठलाही जर व्यवसाय घेतला ना आधी आपल्याला गिराई कळवणं गरजेचं आपल्याकडे. आपण आज आले 500 बोकड बी आणले, पण जर समजा गिरायक जर 200 बोकडा नाही तर उरलेल्या 300 बोकडांचं करायचं काय. पण जर आपण जर हळूहळू जर ग्रोथ वाढवली तर आपलं गिरायक सुद्धा वाढत जाणार आहे, परिपक्व गिरायक आपल्याकडे कायमच हे राहणार आहे असं तुमचा पुढचा हेतू आहे. काय वाटतं तुम्हाला, एकदम मोकळा प्रश्न आहे, परवडतं काय हे जे काही एवढी उलाढाले एवढी उसमेन किंवा एवढं डोक्याला ताण केलं तर आरामशीर परवडत, आरामशीर परवडत आहे ना. म्हणजे असं काही वाटतंय बाबा कुठेतरी आपण लॉस मध्ये असं काहीच वाटत नाही. त्याच्यात अभ्यास पण करायला पाहिजे, यांचे वेट गेन कसं करायचं, त्यांचे आजार कसे करायचे, त्यांची मॉर्टॅलिटी कशी थांबवायचे. बरोबर, विकत घेताना कसं नियोजन करायचं, घेताना विकताना कसं आपण विकायचं. म्हणजे कुठला बी व्यवसाय करताना अभ्यास करूनच माणसाने अभ्यास पाहिजे, तेवढी आपली जाहिरात झाली पाहिजे. आज माझी अख्ख्या महाराष्ट्रात जाहिरात आहे. बरोबर, हा कळमकर गोट पंप कोणी ओळखतं. बरं, हा व्यवसाय टाकण्याआधी मग तुम्ही काही युट्यूब वगैरे या गोष्टी पाहिजे. हा, युट्यूबच्या चॅनल वरती पण मी अभ्यास केला होता की जेव्हा आपण शेतीपूरक उद्योग वगैरे जर बघितलं तर त्याच्यामध्ये गोट फार्मिंग यायचं, बरेच लोक सांगायचे पण गोट फार्मिंग करा असं. बऱ्याच फार्मला पण व्हिजिट करून आलेलो. बरोबर बरोबर, म्हणजे एक किती 5-10 वर्ष मार्केट कायम राहणार आहे ना भविष्यामध्ये. हा व्यवसाय टाकायच्या आधी 5-10 वर्ष घातले का तुम्ही माहिती घेण्यामध्ये किंवा फार्म पाण्यामध्ये? 2-3 वर्ष घातले. 3 वर्ष तर सहज गेले असतील नुसते फार्म फिरण्यामध्ये आणि पाण्यामध्ये. खरंच ऍक्च्युअल त्याच्यातून प्रॉफिट आहे का? लगेच मी बघितलं चालू केलं असं असं नाही, म्हणजे 100% तरी माहिती घेऊनच व्यवसायाकडे वळाला. कोर्स पण केला, कोर्स घेतला होता, ट्रेनिंग घेतलेली होती, म्हणून आज आपण या ठिकाणी सक्सेस आहोत. तर मित्रांनो बघा, नुसतं उठलं सुटलं आणि गुडघ्याला पाशीन बांग घेतलं अशातला ठिकाणी प्रकार नाहीये. दादा त्यांनी ट्रेनिंग घेतलेली, स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि एक प्रॉपर पद्धतीने काम कसं करायचं पूर्णपणे नियोजन आखलेलं आहे. बघा खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी फार्म चालू केलेला आहे दादांनी. तुम्हाला या ठिकाणी कधीही या तुम्ही, कधीही तुम्हाला बोकड अवेलेबल राहणार आहे, बोकड विकत मिळणार आहेत. असं होणार नाही कधी की आज तुम्ही आले ना आज आमच्याकडे माल नाही आहे, असं या ठिकाणी कधी होणार नाही. पिलू बघा खूप चांगल्या पद्धतीचे पिलू आहेत, तुम्ही ज्या वयात मागणार त्या वयात या ठिकाणी तुम्हाला पिलं दादांचे अवेलेबल करून देणार आहेत. खूप चांगल्या पद्धतीचा फार्म हा मेंटेन केलेला आहे. बरं, काय म्हणणार अजून तुम्ही, अजून काही फार्म आहे काय काय म्हणणार, एक लोकांना काय सांगणार, सजेस्ट काय करणार की एक नवीन तरुणाने जे काही व्यवसायाकडे पाण्याचा दृष्टिकोन, गोड फार्मिंगकडे पाण्याचा दृष्टिकोन असं बदलला पाहिजे की नाही, काय वाटतं तुम्हाला? बदलायला पाहिजे ना, नवीन तरुणांनी काहीतरी विचार करायला पाहिजे. शेती नुसती शेती करून शेती परवडत नाही. बरोबर, शेतीला शेतीपूरक उद्योग हे करायला पाहिजे. बरोबर, आता मला विकत चारा मी घेतो तो जर मी हिशोब केला 5 रुपये किलो मी चारा घेतो विकत, तर शेतकऱ्याच्या शेतीचं जर किंमत काढली, बरोबर त्याचं जर व्याज काढलं, त्याची मेहनत काढली, त्याचं कापणी काढली, त्याचा ते टोटल हिशोब जर काढला तर 5 रुपये किलो मला घ्यायला परवडतं. तुम्हाला परवडतं आरामात, आरामात घ्यायला. आणि जर जर एखाद्या शेतकऱ्याच्या पुराण्या व्यवसाय टाकला तर त्यांनी जर ते त्याच्या घरच आहे त्याचा, त्याच्या चारा घरी पिकून बरोबर यांना घालून याचं जर फायनल प्रोडक्ट तयार केलं, बोकड तयार करून विकले तर फायदाच फायदा आहे, 100% फायद्यामध्ये राहणार आहे. डोळे जाकून तो फायद्यात राहणार आहे. तर मित्रांनो बघा,
खूप चांगल्या पद्धतीचं मॉडेल दादाने या ठिकाणी उभं करून ठेवलेलं आहे. एक चांगल्या पद्धतीचा जो काही फार्मिंग आहे, कसं आहे आजकालचे नवीन तरुण आहे ना मित्रांनो, नोकरीच्या मागे खूप पळत आहेत, पण नोकरीपेक्षा धंदा कितीही भारी असं जरी म्हटलं ना तरी काही हरकत नाही. दादांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली, खूप अमूल्य वेळ तुम्ही आज आम्हाला दिला या ठिकाणी, त्याबद्दल बोकडवाला भाऊ पूर्ण फॅमिली मनापासून तुमचे आभार आहे. आणि या ठिकाणी ज्या काही शेळ्या आहेत, शेळ्या सुद्धा दादांनी जपवलेल्या आहेत. क्वालिटी बघा, खूप चांगल्या पद्धतीची क्वालिटी जपलेली आहे. नुसतेच बोकड नाही तर शेळ्या सुद्धा या ठिकाणी फक्त आणि फक्त याच वर्षी मित्रांनो, याच वर्षी शेळ्या दादांनी विकणार आहेत. पुढच्या वर्षापासून दादांनी बोलले की आपल्याकडे जागा नाही, त्यामुळे आपण शेळ्या विकणार नाहीत, म्हणून शेळ्या खूप चांगल्या पद्धतीच्या आहेत त्या ठिकाणी. आणि मुळात बोकड पालन म्हणजे एक उत्कृष्टरित्या नावाजलेलं नाव या ठिकाणी कळमकर गोट फार्म आहे. बरं, त्यांचं जे काही हे मित्रांनो या ठिकाणी पोपट कळमकर नाव आहे, गुगल पे आय डी आहे दादांचा, म्हणजे ऑनलाईन पेमेंट या ठिकाणी व्यवहार होतो. आणि स्टोर रूम आहे मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी कसं शेळी पालाला लागणारी जे काही औषधं आहेत किंवा आपण त्यांना हे पहा, हे खूर कटर आहे मित्रांनो या ठिकाणी, खूर कटर आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी दादांनी आणून ठेवल्या. ती रॅक आहे पूर्णपणे आणि हा खुराकचा स्टोर रूम आहे. या ठिकाणी गिरणी सुद्धा आणून ठेवलेली आहे. बरं, हा जो काही खुराक आहे हा टोटल विकतचा आणतात का तुम्ही? हा खुराक विकतचा, घास विकत, मेथी घास विकतचा, मुरघास विकतचा, म्हणजे टोटल चारा विकतचा आहे आपला. तरी सुद्धा आपल्याला चांगला प्रॉफिट राहतोय. बरं, या ठिकाणी हे जे काही औषध, सिंपल उदाहरण सांगतो मला मी, आपण कोंबडी पालन करतात बरोबर, पोल्ट्री फार्म, बॉयलरचा बरोबर, पोल्ट्रीचा काय रेट असतो साधारण किलोचा? एक मे बी शेतकऱ्यांकडून जर घेतला तर डाऊन मध्ये 80 रुपये किलो ने उचलतात, कारण की मी पोल्ट्री चालवलेत मला माहिती आहे बॉयलरचे. आणि हायस्ट जो नाही एवढा नाही उचलत, 110-120 रुपये किलो ने उचलतात मला माहिती. हा, जर खूपच रेट आहेत तर 130 रुपये किलो ने माल मी विकलाय, 135-140 कोणी घेत नाही मला माहिती. ते समोर विकतात 220 ने बॉयलर मध्ये. शेळी आपण 380 रुपये किलो ने विकतो बरोबर. समजा त्याचं कोंबडीचं एफसीआर थोडं जास्त आहे, त्याचं थोडं कमी आहे बरोबर, त्याच्यामुळे तो हिशोब केला तर ते परवडतं आपल्याला. परवडतं, साधारण 250-250 रुपये जरी आपल्याला खर्च आला बरोबर किलोला, तरी 100 रुपये आपल्याला किलो मागे प्रॉफिट राहतात. म्हणजे एक प्रकारे जसं बॉयलरचे फार्म चालवतात तसे आजकाल बोकडांचे झालेले आहेत. पण विषय एवढाच आहे की बॉयलरचा फार्म तुमचा रात्री तुम बसून जाऊ शकतो, रोगराई आली तसं शेळ्यांमध्ये नाहीये. आणि एक वेळेला आजारी पडलेली कोंबडी कोणी खरेदी करत नाही, पण आजारी पडलेला बोकड कटिंगला 100% चालला जातो, घेऊन जातात लोक कापतात. मी स्वतः पाहिलेलं आहे, कारण की कसं आहे यांच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन पसरण्याचा धोका खूप कमी राहतो. तसं कोंबड्यांमध्ये कसं आहे, आज व्हायरल आली तर रात्रीतून 100 कोंबड्या तुमच्या मरून जातील बरोबर, पण याच्यात काही तसा धोका आजपर्यंत तुम्हाला जाणवलेला नाहीये. बरं, मॉर्टिलिटी जी होते बोकड पालनामध्ये ती कोणत्या कारणामुळे होते मेन? आता तुमच्याकडे पण मे बी एवढीच जनावर सांभाळतात, फार कमी झाली माझी, पहिली भरपूर होती, पण मेजर कारण म्हणजे ते त्यांना निमोनिया होणे बरोबर. मग आता निमोनिया व्हायचं तर आम्ही संध्याकाळी 5-6 नंतर त्यांना पाणीच पाजत नाही बरोबर, म्हणजे थंडीने ते गारठत नाही आणि सर्दी होत नाही त्यांना बरोबर, म्हणजे पावसामध्ये बंद जाते, पाऊस जर आला तरी लगेच आतमध्ये घेतो. मॉर्टिलिटीचं प्रमुख कारण निमोनिया आहे, निमोनिया मेजर बोकड पाळणामध्ये, म्हणजे 80-90% किंवा 100% मॉर्टिलिटी फक्त निमोनियामुळे. लसीकरण पण वेळेत करतो, लसीकरणला अजिबात हाय काही करत नाही, बोकड आणलं की पहिले डॉक्टरला कळवतो त्यांना लस देऊन. बरं, सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला, बरेच लोक म्हणतात की गावराने गावरांना लसीकरण करण्याची काय गरज आहे? कुठल्याही जनावरांना लसीकरण करावं, कारण की जीव येतो. गावरांना तुम्ही कोणते कोणते लसीकरण करतात मग बोकडांना? एफएमडी, ईटी आणि पीपीआर. पीपीआर मारतात का? बरोबर, साधारण पीपीआर 3 वर्षातून एकदा मारली जाते, पण जर आपला माल 5-6 महिन्यामध्ये लगेच सेल होतो, त्यामुळे आपल्याला प्रत्येक बॅचला पीपीआर, प्रत्येक बॅचला पीपीआर मारून, म्हणजे नवीन बॅच आली की पहिले पीपीआर एफएमडीचे होणार, मग पुढचे रुटीन आपल्याला लागणार आहे. तर मित्रांनो बघा, या पद्धतीने दादांचं नियोजन आहे. हे पोरणचं औषध टाकतो त्यांच्या अंगावरती, पोरण कसं टाकतो तुम्ही? असं टाकायचं बरं, एक एक ते मानेपासून तर याच्यापर्यंत हे किडे होत नाही, गोचिड पिसू किडे होत नाही, पिसवे वगैरे काय होत नाही. अल्बमार औषध आहे, अल्बमार त्यांना जंतूचं औषध देतो मध्ये आधी. किती दिवसातून एक घेतात ते? 3 महिन्याला. 3 महिन्यातून एकदा जंतनाशक, जसं वजन राहील तसं त्या पद्धतीने, म्हणजे एखादं हायटेक इंजेक्शन देतो. बरोबर बरोबर. बरं, तुम्ही काय ट्रेनिंग वगैरे घेतली होती का गोट फार्मिंगची? गोट फार्मिंग ट्रेनिंग घेतली होती. मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हा, जे ओरिजिनल उत्तर द्यायचं आपल्याला. ट्रेनिंग मी पण घेतलेली, मला माहिती आहे ट्रेनिंग मध्ये काय शिकवतात. ऍक्च्युअल ओरिजिनल माहिती प्रॅक्टिकल तुम्हाला ट्रेनिंग मधून मिळतं की मग स्वतः व्यवसायात उतरल्यावर समजते की अरे ट्रेनिंग मध्ये तर काय सांगितलं होतं आणि इथं वेगळंच काहीतरी करावं लागतं आपल्याला, काय वाटतं? काय होतं ट्रेनिंग मध्ये आपलं तेवढं म्हणजे ते थेरॉटिकल झालं,
ज्यावेळेला आपण याच्यामध्ये प्रत्यक्ष उतरतो प्रॅक्टिकल नॉलेज, त्यावेळेला आपल्याला कळतं की नक्की काय होत. बरोबर. मी प्रत्येक शेळी जर रेकॉर्ड ठेवलं, ही शेळी मेली तिला काय झालं, ती शेळी मेली तिला काय झालं, ती शेळी मेली तिला काय झालं, म्हणजे लिहून ठेवतात का तुम्ही असं? हो, ही शेळी मेली याच्यामुळे मिली म्हणजे परत तिथे कारण होऊ नये म्हणून एकदा मिली मरते. बरोबर. दुसऱ्या वेळेस तसं होऊ नये म्हणून काय करायचं हेच मला यांना सांगणार. म्हणजे मग तुमचं एकदा मेलेलं जनावर त्या कारणाने परत दुसऱ्यांदा मरू न देणं. बरोबर. हे आम्ही केलं. हा मोठा गोट फार्मिंग मधला हेतू आहे. बरेच लोकांना हे लक्षात येत नाही बाबा. एकदा सुरुवातीला मी गिरणी आणली, भराटा केला, सगळ्या बोकडांना टाकून दिला, असाच बेभाव टाकून दिला. समजा 25 बोकड होते, त्यातले 7-8 बोकड्यांनी बाकीच्या बोकड्यांना पाहुणच दिला नाही. बरोबर. बरोबर. आपण 100 ग्रॅम प्रमाणे जर टाकलं त्यांना समजा, ओके, तर 7-8 बोकड्यांनी काय केलं, स्वतःच खाऊन घेतलं आणि बाकीच्या बोकड्यांना मारून आकडून दिलं. बरोबर. बरोबर. आणि सगळे बकरे मारून दिले रात्री. म्हणजे जास्त खाल्ल्यामुळे मेले. जास्त खाल्ल्यामुळे मेले. बरोबर. म्हणजे भरडा टाकला, भरडा प्रमाणाच्या बाहेर खाल्ला मोजक्याच जनावरांनी, आणि ज्याने हाफ आपेल पाण्याने खाल्ला तेच गेले. आपण गणित करतो 100 × 25 2.5 किलो टाकायचं असं. आपण 25 किलो टाकून मोकळ होऊन जातो. 25 किलो त्यांच्या हिशोबात जात नाही. जात नाही. एक एक खाऊन जातात. मग त्याच्यासाठी कसं नियोजन आखलं मग तुम्ही? त्यासाठी ते थोडा थोडा टाकतो ना. आता मग म्हणजे 2 टप्प्यात टाकायचा, 3 टप्प्यात टाकायचा, एकदम टाकून मोकळवायचं. एकदम टाकून मोकळवतो. म्हणजे मित्रांनो बघा कसं आहे, थोडक्यात म्हणजे कसं हा व्यवसाय ना. ट्रेनिंग मध्ये कुठे शिकायला? ट्रेनिंग मध्ये फक्त सांगितलं जातं की 100 ग्रॅम प्रत्येक बोकडाला खुराक द्या. पण कसा द्यायचा ते गणित दिलं माहिती मिळत नाही. म्हणजे साधारण कसं मित्रांनो 250-300 ग्रॅम आपण पर हेड लक्षात घ्या, की गव्हाने पर हेड ने खुराक टाकून दिला आणि या ठिकाणी 10 ओझे, तर त्या ठिकाणी ते 10 ओझ खात नाही. मोजून खाणारे फक्त 6 ते 7 राहतात, बाकीचे त्यांना पाहूनच पळून गेलेले राहतात. मग ते त्यांच्या प्रमाणात जास्त होतं आणि त्यामुळे मॉर्टॅलिटी वाढून जाते बऱ्याच ठिकाणी. तर अशा पद्धतीने दादांनी त्याचं नियोजन लावून दिलं मित्रांनो. फार्म बघा खूप चांगल्या रीतीने नियोजन केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे कसं मित्रांनो माहितीये का, एक पुस्तकी नॉलेज मिळणं आणि अनुभवातून मिळणं, असा अनुभव तुम्हाला कुठेच मिळणार नाही. नक्कीच तुम्ही जर फार्मला आले तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी बारीक निरीक कसं आहे पा, मन मोकळेपणाने गप्प्या मारल्या ना तरच या गोष्टी बाहेर येतात. नुसतं मी यायचं दादा आपल्याला असं असं बोलायचं तसं तसं बोलायचंय, हा तुम्ही एवढं सांगायचं बरं का, आपल्याला चढून बुडून सांगायचंय, या गोष्टीमध्ये नॉलेज भेटत नाही. आता मी घराच्या भिंतीला खाजवायचे शाळेसाठी. हा, ग्रीन नेट पाहतोय नेमकी काय मॅटर या, काय मॅटर या. मला सुरुवातीला काय वाटलं माहितीये का, हे खाली आडवं करून चालायला वगैरे राहत असेल बा, त्यांना खाजवायला ठेवलंय. खाजवायला ठेवतात पण त्यांच्या असे चमक भीती त्यांच्यावरती. हा का, म्हणजे अंग खाजवण्यासाठी बनवलंय तिकडे पण लावलं एक. हे बघा मित्रांनो खरबड आहे, रॅम्पर आहे. तर दादा बोलले की या भिंतीला आधी ते अंग घसायचे किंवा जाळ्यांना अंग घसायचे, तर त्या ठिकाणी त्यांचं कसं आहे जुने केस पडून जातात बरेच वेळेला आणि नवीन केस येतात त्यांच्या अंगावर. मग दादानी काय आयडिया शोधून काढली, हे जे त्यांचं कंपार्टमेंट करायचं लोखंडीचं फाटक आहे त्याला दादांनी बांधून दिलंय आणि त्याला आता जनावर सगळं खेटून तिकडे पण चांगल्या पद्धतीने दोन बांधलेले आहेत का, म्हणजे दोघं कप्पात मध्ये दोन, तिकडे ते लाल रंगाचं बांधलेलं आहे तर या ठिकाणी हिरव्या रंगाचा आणि तिकडे लाल रंगाचं बांधलंय. म्हणजे कसं शेतकरी काय करतो, या अशा छोट्या छोट्या गोष्टीचा खर्च असतो ना, तो टाळतो. तसं करायला पाहिजे. टाळतो म्हटल्यावर मुळात सांगू का, शेतकरी तेवढा विचार नाही करत. ऍक्च्युली कसं दादा खर्च करायला सगळे तयार राहतात पण ना आयडिया येत नाही, कल्पना येत नाही, विचार. हा व्यवसाय असा आहे ना की नवीन नवीन आपण काय शोधून काढणार आहे. बरोबर आहे. काहीतरी नवीन काय करणार आहे हे पहिले आम्ही काय करायचं, थोडं ऊन पडलं, थोडा पाऊस आला की आतमध्ये घालायचं, मग हे काळे कागद बांधले वरती असे. बरोबर. म्हणजे सावली ते बरोबर खाली थांबतात. म्हणजे इथे सावली आली का तिथे थांबणार आहे, पाऊस आला का त्याच्या खाली. बरोबर. ते पण झिकझॅक बांधले. बरोबर. बरोबर. हा म्हणजे जसं सूर्य फिरणार आहे तशा पद्धतीने सावली येत जाणार आहे. बघा हवा बी मोकळी राहते, इथं पत्रा पण टाकू शकत नाही कारण एवढं सगळं तेवढी जागा नाही मोकळी. मग पुढे त्यांना मोकळी जागा पाहिजे ना, ऊन लागणार नाही, ऊन पण पाहिजे ना, जनावर ऊन आहे ना गरजेचं. आणि जे काय मित्रांनो हे बघा, आता या ठिकाणी बरेच लोक कोबा करतात, तर या ठिकाणी माती तर कोबा कुठं नाही केलेला मी तो, कारण मला एका मित्रांनी आमच्या केलं होतं फार्म, त्याच्या 35 शेळ्या एका रात्री थंडीने मेले होते कोब्यावरती, असेच पडून सकाळी मरून गेलेलो. हा कोबा गार पडतो, थंडी गार पडतो, मग निमोनिया वगैरे काहीतरी झाला. वास पण खूप येतो. हा का, त्याच्यामध्ये किती पण पाऊस येऊ ना वास येत नाही, मुतकल जिरून जातो सगळं. बघा मित्रांनो म्हणजे नुसता वेड्यासारखा खर्च केलेला नाही तर अनुभव घेत गेले ऍक्च्युली तुम्ही तुमच्या मित्रांच्या मधून. म्हणजे आपण यायला पैसे टाकायचे मग शिकायचं, त्यापेक्षा आधीच अनुभव घेऊन घेतलेला आहे आणि आधीच सगळं मेंटेन दादांनी केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी लावून ठेवलेलं. बघा या ठिकाणी विटा आणून पडलेल्या आहेत. या विटा ते फार्मच्या उरलेल्या होत्या का बांधकामाच्या? मग हा हे घराच्याच विटा आहेत घराच्या. हा म्हणजे घर तुम्ही मित्रांनो म्हणजे घर बांधलं आणि हे जे नळ आहेत पाण्याचे काढलेले, हे कसं काढले टाके कवर टाकेन बिल्डिंगची, त्याच्यात हे दोन नळ काढले. हा लागलं तर कधी हे पाणी पाणी येतं का? 24 तास पाणी राहतं का? 24 तास पाणी राहते. म्हणजे या ठिकाणी असं पाणी भरून ठेवायचं, काहीच बाहेरून आणायचं मग शेळ्यांपुढे ठेवायचं. पण आता हे बोरचं पाणी, हा हे पहिलं द्यायचं आम्ही, हा
नंतर असं आढळलं त्यांना जुलाब वगैरे खुपायचे बोरच्या पाण्याचे, आणि ते पाण्याचं क्षार चेक केलं तर ते 2000-2500 टीडीएस होत, टीडीएस जास्त होत. नंतर मी ते कॉर्पोरेशनचं जे पाणी ते स्टोअर करायला ते टाके घेतले, त्या टाक्यांमध्ये आता पाणी भरून ठेवतात. हा, पिण्याचं पाणी तिथं त्यांना. बरोबर, कॉर्पोरेशनचं पाणी. आणि ते मग आपण नळ्या लावून या ड्रमात. बरोबर बरोबर, म्हणजे पाण्याची 24 तास सुविधा तुमच्याकडे अवेलेबल आहे, चांगलं पाणी. बरोबर, तर मित्रांनो हा व्यवसाय असा ना मित्रांनो, जिवंत प्राणी कंपनीने आपल्याला जिवंत प्राणीला वागवायचंय, जपवायचंय, तर त्या प्राण्याच्या एक म्हणजे बोकड पाळायचे तर बोकडांसारखा विचार आपल्याला करावा लागेल. माझं एकदम मोकळं बोलणं आहे दादा. तर कसं आहे, जनावर पाळायचे ना, तर जनावर कसा विचार करणार आहे हे आपल्याला घेणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, त्या ठिकाणी हिंद्या गप्पा मारतायत, हे बघा दिसले असतील. हा दादा खेळतोय थोडक्यात, म्हणजे एक फॅमिली जून गेली आपली, फॅमिली जून दिवसभर या ठिकाणी यायचं, एन्जॉय होतो, टाइमपास होतो, बोकडांकडे लक्ष बी दिलं जातं, सांभाळलं जातं. बरोबर, इंडस्ट्रीमध्ये जे काही टेन्शन असतात इथं आल्यावर सगळं एकदम विसरून जातं. तर मित्रांनो, नुसतं धंदा करायचा म्हणून धंदा करायचा नाही, या ठिकाणी आवड पण असली पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे. आशा करतो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, तुम्हाला जे काही प्रश्न पडत होती सगळ्यांची उत्तरं मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला असेल. हा, तुमच्या मनात जर चुकून माकून एखादा प्रश्न येत असेल अजून पण, तर तुम्ही मला बिनधास्तपणे खाली कमेंट करा. नक्कीच आपण दादांना त्या गोष्टी पुढच्या व्लॉग मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच परत एकदा आपण या ठिकाणी कमलकर गोड फार्मला व्हिजिट देऊ भविष्यामध्ये. फक्त तुम्ही मागणी करा, तुमच्यासाठी बोकडवाला भाऊ आहे ते घेऊन यायला तयार आहे. तुम्ही जे मागणार ते तुमच्यासाठी या ठिकाणी आपण अवेलेबल करून देणार आहे. आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. नक्कीच तुम्हाला शेळ्या खरेदी करायचे असतील, शेवटचा लॉट आहे, याच्यानंतर शेळ्यांचा लॉट मे बी येणार नाही, नक्कीच शेळ्या खरेदी करायचे असतील तर खाली नंबर दिला आहे कळमकर गोट फार्मचा, दादांना फोन करा. टोटल गाबन शेळ्या आहेत मित्रांनो, टॉप क्वालिटीचा माल आहे, आणि योग्य दरामध्ये दादांना त्या शेळ्या अवेलेबल तुम्हाला करून देतील. आणि जर भविष्यात तुम्हाला बोकड पालनामध्ये उतरायचंय तर 100% कमीत कमी एकदा तरी कळमकर गोट फार्मला व्हिजिट करा, पहा, बसा, भेट द्या, आणि 100% ठरवा की बोकड पालन अवेलेबल असतो, इतर दिवस नसतात, इतर दिवशी घरचे असतात. हा पण शक्यतो नाहीच राहत, ते एवढी माहिती नाही देऊ शकत आपल्याला. भेटायचं असेल तर फक्त रविवारी. हा, रविवारी मी, म्हणजे जर खरेदी वगैरे तुम्हाला करायची असेल ऍक्च्युअल मध्ये, तर ऍक्च्युअली होते हप्त्यावर खरेदी होते, पण जे दादा ते करून देणार आहेत ते मिसेस करून देणार नाहीत मला माहिती आहे. त्यामुळे जर तुम्हाला 100% माल खरेदी करायचा असेल तर रविवारी फक्त आणि फक्त रविवारी या ठिकाणी गोट फार्मला विजिट करा. माल कधी बी खरेदी होतो दादा ते फोनवर करून देतात. पण एक ठीक आहे, जर एखादा व्यक्ती आला माल खरेदी करायला आणि समजा मी आलो मला शेळ्या घ्यायच्या आहेत ती देतात, पण मला तुम्हाला भेटायचंय, हा मग रविवारी तुमच्याशी विचारपूस करायची, दादा आम्हाला शेळ्या खरेदी करायच्या आहेत, मी कसं काय सेट वगैरे करू, तर मला फक्त जर तुम्ही हवे असणार तर फक्त रविवारी या ठिकाणी दादा ते भेटणार आहे. तसं जर तुम्हाला इमर्जन्सी असेल तर तुम्ही हप्त्यातला कुठलाही दिवस निवडा, कुठल्याही दिवशी या, कुठल्याही दिवशी माल खरेदी करा, पण दादा ते फक्त रविवारी या ठिकाणी अवेलेबल राहणार आहे. आशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.